कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सर मी बरी आहे आता. नक्की का बरी आहे? सोडा प्रिया मॅडम, मी ठीक आहे. अब एक मिनिट. देवा, माझं व्रत भी पूरं करून घेतलंस तू. सावित्रत्य कुठं कुठं शोधलं तुम्हाला? किचन मध्ये मी शोधलं, कुठं होता तुम्ही? अरे बाळा, काय झालं काय? सावित्रत्य तिकडं घरला दामिनी मॅडम आल्या होत्या. त्यांनी मला घराच्या बाहेर कलंदाराला कडी लावून घेतली. काय? बर ठीक आहे, मी बघते काय ते. तू काळजी करू नकोस, किचन मध्ये जा. रमा मावशी आहे, त्यांच्याकडून काहीतरी खायला घे. हा मी बघते, काळजी करू नकोस, जा. या सावित्री मॅडम, या. त्या गणीने चुगणीगिरी केलीच असेल ना? पण काय आहे आता तुमचं पितळ उघडं पडलंय. माझ्या हाताला एक मोठी गोष्ट लागलीये. हे बघ, आदित्यने पारूला लिहिलेली चिठ्ठी घे वाचून मग. नाही नाही नको, तू फाडून टाकशील ना? तुला पुरावा भेटवायचा असेल ना, मी दाखवते वाचून. तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस. तुझं आणि माझं हे नवं नातं तितकं शुद्ध आणि पवित्र राहू देत जितकं तुझं मन. आदित्य. काय आहे नवं नातं वगैरे? काय चाललंय तुझ्या त्या पारूच आणि आमच्या आदित्यच? ऐक ना सावित्री, तुला माहिती होत ना हे सगळं? काय आहे बोल, तोंड उघड तुझं. तुझं तोंड बंद आहे म्हणजे तुला सगळं नक्की माहिती. तुझ्या संमतीने झालंय ना हे सगळं? बोल. सॉरी, मला माफ करा, पण पारू खूप चांगली मुलगी, तिच्याबद्दल प्लीज असा काही विचार करू नका. पारू चांगली आहे म्हणून तिला डोक्यावर घेऊ आणि नाचू? ती भिकारडी वहिनींच्या फार पुढे पुढे करत असते ना, आणि वहिनींना सुद्धा तिच्याशिवाय करमत नाही अजिबात. काहिल्या वहिनींना कळायला हवं ना हे. चल सावित्री आत्या, आम्ही. तुझी सावित्री आत्या गेली हा? आता मी बोलती, दा मी नी. पारू तू आता कामातून गेली सग, माझ्या हातात एक मोठा पुरावा लागलाय. आता तुझं काही खरं नाही, तू ये घरी मग आपण बोलू. शेवटी तुझ्या त्या भिकारड्या पारूने आमच्या आदित्यला भुरळ घातलीच. तर वहिनींना सांगायला लागेल. वहिनी, दामिनी मॅडम, वहिनी. यू तो कहते हैं वो साया हमें अपना, यू तो कहते हैं वो साया हमें अपना, लेकिन न जाने क्यों अंधेरे में मुंह फेर लेते हैं. श्रीकांत. क्या? अरे नाही, एकटाच बोलतोय. नाही ग, सहज सुचलं म्हणून बघत होतो. मग ठीक आहे. वहिनी काय काय ना, तुम्ही सतत म्हणत असता ना, मला सगळं कळतं, माझ्या सगळीकडे लक्ष असतं, मला सगळं माहिती असत. पण आज तुमच्याच नाकाखाली तुमचा तो लाडका आदित्य आणि ती मोलकरीण पारू यांचं काय चाललंय माहितीये तुम्हाला? मी रंगे हात पकडलाय त्यांना. दामिनी काय बोलतेस तू? वहिनी आज ना तुम्ही मान्यच करा, म्हणजे कबूल करून टाका
तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. दामिनी शुद्धीत आहेस का? हे बघा, मी ना पूर्ण शुद्धीत आहे, पण हे बघितल्यानंतर तुमची शुद्ध हरवणार आहे त्याचं काय? काय आहे ना वैदी, तुम्ही त्या पारूला जरा जास्त सूट देऊन ठेवली, त्याचा गैरफायदा घेत असत्या. मी सतत आपल्या आदित्यच्या मागे 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 करत असते, पण मी जरा काय बोलले तुमच्या नाकाला लगेच मिरच्या जमतात. माझं तोंड बंद करता ना. बघा, तुम्ही स्वतः वाचा. हे मीच वाचून दाखवते. तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस. तुझं आणि माझं हे नवं नातं तितकंच शुद्ध आणि पवित्र राहू दे जितकं तुझं मन. आदित्य. वहिनी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आगी शेजारी लोणी ठेवलं की त्याचं तूप होतच, म्हणजे पितळत असते. आहो दादासाहेब, काय करताय? मी देणार होते तुम्हाला वाचायला, म्हणजे अक्षर ओळखायला. आदित्यच आहे ना ही चिठ्ठी? कुठे सापडली तुला? त्या भिकारड्या पारूच्या पेटीत. पण तू कशाला गेली होतीस त्याची पेटी धुंडळायला? दादासाहेब ऐका ना, मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ही चिठ्ठी आपल्या आदित्यने त्या मोलकरीण पारूला दिली. एखादा मुलगा एखाद्या मुलीला पत्र किंवा चिठ्ठी कधी देतो हे न कळणे इतके बुद्धू तुम्ही नाही आहात. हुशार आहात म्हणजे तुम्ही दोघं, कळत तुम्हाला. पण वहिनी, मला असं वाटतं आपल्या आदित्यची काही चूक नाही आहे यात. तो बिचारा साधा बोळ आहे. पारू जरा स्मार्ट आहे, हुशार आहे. ती ना काय ती म्हणे, हा खाली मुंडी पातळ धुंडी आहे, तिनेच पुरळ घातली असेल आपल्या आदित्यला. म्हणजे मी फक्त सांगायचं काम केलंय, बाकी तुम्हाला कळत आहे ना. येते हा मी. श्रीकांत, माझा आदित्यवर पूर्ण विश्वास आहे. ते बाहेर गेले, त्यांना परत येऊ दे, बोलू आपण. माझ्या हातात एक मोठा पुरावा लागलाय. आता तुझं काही खरं नाही, तू ये घरी, मग आपण बोलू. आता कुठं वाटत होत समजा सुरळीत होत आहे. जर देवी आईंना माझ्या लग्नाबद्दल कळलं तर माझा अख्खं विश्व एका क्षणात मातीत मिसळ. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.